उपमेय उपमान या दोस्तांशी आपण ओळख करून घेतली शिवाय साधर्म्य वाचक शब्द आणि साम्य वाचक शब्द म्हणजे काय हेही पाहिले चला परत एकदा त्यांची उजळणी करूया उपमेय आणि उपमान यांची तुलना उपमा उत्प्रेक्षा रूपक व्यतिरेक अनन्वय अपनुती इत्यादी अलंकारामध्ये केलेली असते ही तुलना ज्या शब्दांद्वारे केली जाते त्या शब्दाला साधर्म्य वाचक शब्द म्हणतात आणि उपमेय उपमान यातील ज्या सारखेपणाची किंवा ज्या घटकाची तुलना केली जाते त्याला म्हणतात समान गुणधर्म आ, नमस्कार मंडळी नमस्कार मी उपमेय म्हणजे ज्याला उपमा द्यायची तो मी उपमेय आ, नमस्कार मंडळी नमस्कार आणि ज्याची उपमा द्यायची तो मी उपमान एक उदाहरण घेऊन बघू म्हणजे लक्षात येईल तुमच्या काय तर उदाहरण त्याचं अक्षर मोत्यासारखं सुंदर आहे या वाक्यात अक्षराला मोत्याची उपमा दिलेली आहे हा म्हणजे अक्षर म्हणजे हा उपमेय आणि मोती म्हणजे मी उपमान यातला साम्य वाचक शब्द आहे सारखे आणि समान गुणधर्म आहे सुंदर अगदी बरोबर साधर्म्य वाचक शब्द किंवा समान गुणधर्म यांचा उल्लेख प्रत्येक ओळीत असतोच असं नाही हेही आपण पाहिलं जिथे तो नाही तिथे आपल्याला संदर्भाने समजून घ्यावं लागतं हा आला ना ध्यानात आता आमच्या दोस्त मंडळींची म्हणजे तुमच्या भाषेत अलंकाराची जी आमच्यावर अवलंबून आहेत त्यांच्याशी ओळख करून देतो उपमा उत्प्रेक्षा यांच्याशी तर आपण मागच्या व्हिडिओत ओळख करून घेतली आहेच आता रूपक व्यतिरेक यांच्याशी ओळख करून घेऊयात हा या रे सगळे हा <laughs> नमस्कार मंडळी मी रूपक मी आता माझी ओळख करून देतो उपमेय आणि उपमान यांच्यातील साम्यामुळे या दोनही गोष्टी अभिन्न दर्शवल्या जातात किंवा त्या दोन गोष्टी एकरूप दाखवल्या जातात तेव्हा तिथे मी म्हणजे कालंकार होतो माझ्याशी दोस्ती करायची असेल तर हे शब्द लक्षात ठेवा केवळ प्रत्यक्ष साक्षात मूर्तिमंत इत्यादी उदाहरण बघूया आता नयन कमल हे उघडित हलके जागी हो जानकी इथे नयनाला म्हणजे डोळ्यांना उपमा दिलेली त्या दिले, आहे त्यामुळे या उदाहरणातील मी म्हणजे उपमेय आहे नयन हा आणि डोळ्यांना कमळाची उपमा दिलीये म्हणून उपमान आहे कमळ बरोबर अगदी बरोबर नयन आणि कमळ यांच्यातील साम्यामुळे या दोनही गोष्टी एकच मानल्या आहेत त्यामुळे येथे रूपक अलंकार झाला आहे चला आता रूपक अलंकाराची उदाहरणं पाहूया आणि त्यात उपमेय उपमान समान गुणधर्म आणि साधर्म्य वाचक शब्द भरूया काय उठ पुरुषोत्तमा वाट पाहेरमा दावी मुख चंद्रमा हा यामध्ये उपमेय आहे मुख उपमान चंद्रमा समान गुणधर्म आहे गोल किंवा सुंदर साधर्म्य वाचक शब्द यात नाहीच लहान मुलं म्हणजे मातीचा गोळा हा यात उपमेय लहान मुलं हा उपमान आहे मातीचा गोळा समान गुणधर्म घडणारे संस्कारक्षम हा आणि यामध्ये साधर्म्य वाचक शब्द आहे म्हणजे नटलेली वधू साक्षात महालक्ष्मी भासली वा यामध्ये उपमेय आहे नटलेली वधू उपमान महालक्ष्मी समान गुणधर्म कुठला आहे बर सौंदर्य साधर्म्य वाचक शब्द साक्षात हा नाना फडणवीस हे पेशवाईचे आधार आधारस्तंभ होते हा यात उपमेय नाना फडणवीस हा उपमान आहे आधारस्तंभ समान गुणधर्म आधार आणि यामध्ये साधर्म्य वाचक शब्द नाही उगवता सूर्य मूर्तिमंत सोन्याचा गोळा वाटला यात उगवता सूर्य हे उपमेय उपमाना आहे सोन्याचा गोळा समान गुणधर्म तेज आणि साधर्म्य वाचक शब्द आहे मूर्तिमंत। <laughs> आता मी माझी ओळख करून देतो हा माझी ओळख तशी सोपी आहे उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ वरचड आहे असं जिथं मानलं जात तिथे मी म्हणजे व्यतिरेक अलंकार होतो माझ्याशी दोस्ती करायची असेल तर हे शब्द लक्षात ठेवा ऊन हून यापेक्षा त्यापेक्षा आता उदाहरण पाहूया हा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा या ओळीत देवाच नाव हे उपमेय आणि अमृत हे उपमान हा भेदवाचक शब्द आहे हून देवाचं नाव घेणं हे अमृतापेक्षा गोडे म्हणजे उपमेय हे उपमानापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे असे इथे सांगितले आता पुढचं उदाहरण तू माओली हुनी मयाळ चंद्राहुनी शीतल पाणीयाहून पातळ कल्लोळ प्रेमाचा बरंच गुंतागुंतीचं उदाहरण आहे पण प्रयत्न करून बघूया हा इथे तू म्हणजेच परमेश्वराशी तुलना केलेली आहे इथे मी उपमेय म्हणजे परमेश्वर किंवा गुरु आहे हा आणि माऊली चंद्र पाणी यांच्या उपमान झाली आता यातला भेदवाचक शब्द आहे हून किंवा हुनी परमेश्वर किंवा गुरु हा आईपेक्षा जास्त माया करणारा चंद्रापेक्षा शांत किंवा शीतल आणि पाण्यापेक्षा पातळ आहे परमेश्वर हा प्रेमाचा कल्लोळ आहे अशी कल्पना इथे केली आहे पोर हो आता थोडी करूया आत्तापर्यंत आपण उपमा उत्प्रेक्षा रूपक व्यतिरेक हे अलंकार अभ्यासले आता एकच उदाहरण या सगळ्या अलंकारामध्ये रूपांतरित करून बघूया तयार का सगळे हो 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 उपमे आहे सतीश उपमान आहे न्यूटन समान गुणधर्म आहे हुशारी चला आता या सामुग्रीवर वेगवेगळ्या अलंकारातली वाक्य बनवूया उपमा अलंकार सतीश न्यूटन सारखा हुशार आहे उत्प्रेक्षा अलंकार सतीश जणू वर्गाचा न्यूटनच आहे रूपक अलंकार सतीश म्हणजे वर्गाचा न्यूटन व्यतिरेक अलंकार सतीश न्यूटन पेक्षा हुशार आहे हा आपण काय शिकलो उपमेय आणि उपमान यांची तुलना उपमा उत्प्रेक्षा रूपक व्यतिरेक अनन्वय अपनुती इत्यादी अलंकारात केलेली असते ही तुलना ज्या शब्दांद्वारे केली जाते त्या शब्दाला साधर्म्य वाचक शब्द म्हणतात आणि उपमेय उपमान यातील ज्या सारखेपणाची किंवा ज्या घटकाची तुलना केली जाते त्याला म्हणतात समान गुणधर्म रूपक अलंकार उपमेय आणि उपमान यांच्यातील साम्यामुळे या दोन्ही गोष्टी अभिन्न दर्शवल्या जातात तेव्हा तिथे रूपक अलंकार होतो व्यतिरेक अलंकार उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ किंवा वरचड आहे असे जिथे मानले जाते तिथे व्यतिरेक अलंकार होतो स्वाध्याय पुढील उपमेय उपमान वापरून उपमा उत्प्रेक्षा रूपक व्यतिरेक या अलंकाराची वाक्य तयार करा उपमेय मराठी भाषा उपमान अमृत उपमेय आकाशातून उडणारी बगळ्यांची रांग उपमान मोत्यांची माळ पुढील वाक्यातील उपमेय उपमान समान गुणधर्म आणि साधर्म्यवाचक शब्द ओळखा त्यातला अलंकारही ओळखा आत्तापर्यंत उपमा उत्प्रेक्षा रूपक व्यतिरेक हे अलंकार शिकलात यापैकी दिलेले वाक्य ज्या अलंकाराचे उदाहरण असेल त्या व्यतिरिक्त उर्वरित तीन अलंकारात वाक्याचे रूपांतर करा मऊ मेणाहून आम्ही विष्णू दास संत तुकाराम आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे रम्य ही स्वर्गा हुन लंका गदी माडगुळकर गीत रामायण सांज खुले सोन्या हुन पिवळे हे पडले उन माझ्या मराठी मातीला नका म्हणू ही न दिन स्वर्ग लोकाहून थोर मला हिचे महिमान कुसुमाग्रज चालला पुढे तो लचकत मुरडत मान अवतरे मूर्तिमान मल्हारातील तान कुसुमाग्रज